साईबाबा कट्टर हिंदूवादी होते. द्वारकामाई नावाच्या मस्जिदचं रूपांतरण त्यांनी मंदिरात केलेलं आहे. कोणाने काय अल्लाह मालिक आहे आणि काम कोणते कट्टर हिंदू काय ते अल्लाह मालिक आहे म्हणत होते. हिंदू गेला की त्याच्यासमोर अल्लाह मालिक आहे म्हणायचं, मुसलमान गेला की त्याच्यासमोर म्हणायचं भगवान मालिक. साईबाबा कट्टर हिंदूवादी होते. द्वारकामाई नावाच्या मस्जिदचं रूपांतरण त्यांनी मंदिरात केलेलं आहे. कोणाने काय अल्लाह मालिक आहे आणि काम कोणते कट्टर हिंदू आहे. द्वारकामाई शिर्डीमध्ये हे मस्जिद होती पहिले, त्याचं मंदिरात रूपांतरण केलं साईबाबा. चौथा बदनामी झाला. जे लोक हिंदुत्वासाठी जे धर्मगुरू हिंदुत्वाचं काम करून राहिले त्यांना बदनाम करायचं, चारित्रिक आरोप लावायचे त्यांच्या की हा चरित्रहीन आहे, हा गे आहे, हा नपुंसक आहे, किंवा याने लैंगिक शोषण केलं फलाण्या पोरीचं किंवा फलाण्या पोराचं असे आरोप करायचे त्यांच्या. आणि हिंदूंच्या श्रद्धा असतात तच पडतो कारण की त्यांना धर्म शिक्षण नाही मागणार. मुसलमानांना निरंतर मजाही कौनी तालीम आहे मदरसा कट्टर. त्याचं कारण हेच निरंतर जे शिकवून राहिले तेच बदनामी जे हा अशा लोकांची बदनामी करणे जे धर्मप्रचाराचं प्रसाराचं संरक्षणाचं काम प्रखरतेनं करून राहिलेले आहे.